नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या बालभारती पुस्तकातील 15वी जी कविता आहे ती कविता आपण अभ्यासणार आहोत. या ऑनलाईन तासामध्ये तिची मध्यवर्ती कल्पना आणि तिचा भावार्थ हा ऑनलाईन तास आपण पाहणार आहोत. तो ई झोन मराठी एज्युकेशन या चॅनलवर पाहतात तेव्हा जर सबस्क्राइब केलेलं नसेल चॅनलला तर सर्वप्रथम सबस्क्राइब करा. सर्वप्रथम आपण या कवितेचा जो शिरोधार्य भाग आहे तो म्हणजे या कवितेचं शीर्षक आळाशी. हे शीर्षक आपण हा शब्द काही वेळा घरामध्ये विशिष्ट वेळी ऐकलेलं असेल. जर आपण शेतामध्ये जात असाल तर, जर आपण शेतकऱ्यांची मुलं असाल तर हा शब्द निश्चितच ऐकलेला असेल. कारण विद्यार्थी मित्रांनो, त्यातली त्यात ज्या भागामध्ये शाळू म्हणजेच ज्वारीचं पीक घेतलं जातं त्या भागांमध्ये हा आळाशी हा भाग जास्त प्रमाणामध्ये हा शब्द आपण ऐकलेला असेल. चला विद्यार्थी मित्रांनो, जास्त उत्सुकता न वाढवता आपण आळाशी हा शब्द कुठे वापरला जातो, याचा अर्थ काय होतो, कुठल्या वस्तूला किंवा कुठल्या क्रियेला आळाशी हा शब्द वापरला जातो यावर चर्चा करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपण कुठलंही पीक घेतो, शेतामध्ये पीक असतं, शेतकरी जेव्हा पीक पेरतो, मेहनत करतो खूप, आणि शेतामध्ये जेव्हा मेहनत करत असताना त्याच्या मेहनतीमध्ये अनेक क्रिया अशा आहेत की त्याची नावं आपल्याला माहीत असणं खूप आवश्यक आहे. कारण जर तो उभ्या जगाचा पोशिंदा आहे तर त्याच्या भोवती होणाऱ्या सर्व क्रिया या कमीत कमी आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे. जरी आपण विद्यार्थी दशेत आहात, जरी आपल्याला काही शब्दांची अजून माहिती नसेल, पण प्रत्येक क्रिया शेतकऱ्यांच्या भोवतालची ज्या क्रिया आहेत त्यांची कमीत कमी नावं आपल्याला विद्यार्थी दशेत माहीत असली पाहिजेत. आणि जर आपण शेतामध्ये वडिलांना मदत करण्यासाठी जात असाल किंवा सुट्ट्यांमध्ये आपण शेताकडे जात असाल तेव्हा आपण काही शब्दांचा जो ज्ञान आहे, काही संकल्पना आहेत त्या निश्चित आपल्याला माहीत असतात. तर आज आळाशी हा शब्द आपण कुठे वापरला जातो तो पाहणार आहोत. बाजरी पेरली किंवा गहू पेरले किंवा आपण ज्वारी पेरली, त्यालाच आपण संकरित असेल, शाळू असेल, कुठलेही पेरणी केल्यानंतर ते उगवल्यानंतर आपण सर्वप्रथम त्याची पेरणी करतो. पेरणी केल्यानंतर विशिष्ट पद्धत असते शेतकऱ्यांची, बैलांच्या मदतीने. आता नवीन तंत्रज्ञानानुसार ट्रॅक्टरच्या मदतीने पेरणी केली जाते. पेरणी केल्यानंतर काही दिवसानंतर पाऊस आला तर ते उगतं किंवा आपण पाणी देतो. पाणी दिल्यानंतर ते उगवल्यानंतर त्याच्या सोबतच तण उगत असतं. पा तण म्हणजेच तृण, तृण म्हणजेच गवत, समानार्थी शब्द आहे. गवत उगतं, मग त्याची खुरपणी केली जाते किंवा निंदणी केली जाते. शब्द पहा, वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळे शब्द वापरले जातात. आपल्या मराठीच्या मायबोलीचे शब्द आहेत, आपल्याला ते ज्ञात असले पाहिजेत, माहीत असले पाहिजे. काय केली जाते, निंदणी केली जाते किंवा खुरपणी केली जाते. नंतर ती खुरपणी केल्यानंतर म्हणजे त्याच्यामधलं ते तण, तृण, गवत काढून टाकलं जातं. काढून टाकल्यानंतर त्याच्यामध्ये खत टाकलं जातं. खताची काही रासायनिक खतांची मात्रा दिली जाते, जशी सुफला, युरिया, DAP, अनेक प्रकारचे 14-14, 20-20, 0 असे अनेक नावं आहेत. ती खतं दिली जातात. ती खतं दिल्यानंतर त्याला पाणी दिल्यानंतर त्याची वाढ होते. वाढ झाल्यानंतर ते धान्य, जे बाजरीच असेल तर त्याला कणस येतात. ते कणीस आल्यानंतर त्या कणसाला मध्ये दाणे भरतात. दाणे भरल्यानंतर मग त्याची राखण केली जाते, त्याला पाखरापासून राखण, कारण त्याला पक्षी खातात. खूप सुंदर पद्धतीचं दृश्य असतं. त्याची राखण करावी लागते, मग त्या गोफणीची मदत घेऊन अशा पद्धतीने फिरून त्याची राखण केली जाते.
त्या ज्वारीची त्या शाळूची राखण केली जाते. राखण केल्यानंतर जेव्हा ते काढणीला येतं म्हणजेच परिपक्व होतं तेव्हा त्याची सोंगणी किंवा काढणी केली जाते. काही मशीनद्वारे पण केली जाते, आता गव्हाची ऊसाची सुद्धा तशा पद्धतीने काढणी केली जाते, मशीनद्वारे सुद्धा तोडला सुद्धा जातो तो कोयत्याच्या आधारे. या वेगवेगळ्या क्रिया तुम्हाला शेतातल्या सांगण्याचं कारणच एक आहे की आपल्याला सुद्धा त्या गोष्टी ज्ञात असल्या पाहिजे. आपण चाललोय आता आपल्या शीर्षकाच्या क्रियेपर्यंत. जेव्हा शाळूची ज्वारीची अथवा बाजरीची काढणी केली जाते तेव्हा काढणी करण्या करताना काही शाळू काढण्या योग्य असते तर काही काढण्याच्या आणखी 4-8 दिवसाने उशिरा काढावी अशी काही असते, म्हणजे अपरिपक्व असते. अशी पिवळी झालेली शाळू ती काढून ती लवचिक असते, वाळलेली नसते, लवचिक असते, फक्त पिवळी पडलेली असते. ती घेऊन ह्या जी काढलेली शाळू आहे, सोंगलेली शाळू आहे, तिच्या पेंढ्या बांधल्या जातात. पेंढ्या त्या बांधायच्या कशाने, तर त्याच शाळूच्या जी पिवळी झालेली थोडी अपरिपक्व आहे तिने ती वेढून बांधली जाते, त्याला आळाशी घेणं म्हणतात. समजली संज्ञा? आळाशी कशाला म्हणतात? आता लोक त्याचा वापर करण्याऐवजी जे विविध दोऱ्यांचा पण वापर करतात आता, पण पहिली खरी आळाशी घेणं कशाला म्हणतात, त्याने ते बरोबर विशिष्ट पद्धतीने बांधून पॅक होते विद्यार्थी मित्रांनो, तुटत नाही. विचारून पहा किती वर्ष तशीच राहते, त्याला आळाशी हा शब्द आहे. आता पाहिला आपण शीर्षकापर्यंत. आता आपण ज्यांनी ही कविता लिहिलेली आहे, तर ह्या आळाशी शब्दाचा आपल्या जीवनाशी, शेतकऱ्यांच्या जीवनाशी कुठला संबंध येतो याचा आपण या कवितेमधून आशय आणि तिची मध्यवर्ती कल्पना पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण या कवितेचे जे कवी आहेत, हनुमंत चांदगुडे ज्यांचा जन्म 1977 झालेला आहे, त्यांचं साहित्य आणि त्यांच्या वाङ्मयाचा परिचय आपण या सुरुवातीला परिच्छेदामध्ये पाहणार आहोत. प्रसिद्ध कवी, गीतकार, शेती, निसर्ग, ग्रामीण भाग व शेतकरी हे त्यांच्या लेखनाचा आवडता विषय आहे. म्हणजे ते ग्रामीण साहित्यावर जास्त लिहितात, हे ग्रामीण साहित्य आहे. विविध साप्ताहिके, मासिके, दिवाळी अंक यासाठी ते कथा पण लिहितात, कविता पण आणि ललित लेखन पण. अनेक चित्रपट आणि अल्बम यासाठी त्यांनी गीतं लिहिलेली आहेत. याशिवाय त्यांचा काकरी हा कवितांचा अल्बम प्रसिद्ध आहे, काकरी नावाचा. त्यांच्या भेगा भुईच्या सांदतांना हा काव्यसंग्रह प्रकाशित असून या काव्यसंग्रहाला आजपर्यंत 17 पुरस्कार मिळालेले आहेत, म्हणजे खूप प्रसिद्ध असे पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. शेतकऱ्यांच्या अपार कष्टातून नभालाही पाझर फुटतो, नभालाही आकाशालाही पाझर फुटतो, म्हणजे पाऊस पडायला लागतो, म्हणजेच शेतकऱ्यांचे कष्ट पाहून जणू काही नभ रडतोय हे इथे सांगण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या परिश्रमाला पावसाच्या रूपाने फळ मिळतं, भरघोस पीक यावं यासाठी शेतकरी पुन्हा पुन्हा रात्रंदिवस चिखल पाण्यात राबत असतो, त्यामधून पिकणाऱ्या अन्नधान्यावर जगाचे पालन पोषण होते. त्यामुळे आपण शेतकऱ्यांविषयी कृतज्ञ राहिलं पाहिजे. कृतज्ञ म्हणजे त्यांचा सतत ऋणी राहिलं पाहिजे. कृतज्ञ आणि कृतघ्न हे विरुद्धार्थी शब्द आहेत, लक्षात ठेवा. कृतज्ञ म्हणजे केलेले उपकार जाणणारा, आपण त्यांचे उपकार जाणले पाहिजेत. आणि केलेले उपकार न जाणणारा कृतघ्न हा विरुद्धार्थी शब्द आहे कृतज्ञचा, कृतघ्न. हे या कवितेतून स्पष्ट झालेले आहे. प्रस्तुत कविता भेगा भुईच्या सांदतांना या काव्यसंग्रहातून घेतलेली आहे. हे कवी आहेत हनुमंत चांदगुडे, यांची प्रतिमा आहे, त्यांची साम टीव्हीवर कार्यक्रम असताना घेतलेली ही प्रतिमा आहे. शेतकऱ्यांचं हे पेरणीचं दृश्य पाहिल्यानंतर आपल्या सर्वांच्या लक्षात येईल की शेतकऱ्यांना
किती काबाड कष्ट करावे लागतात। सुरुवातीला आपण या कवितेची मध्यवर्ती कल्पना पाहिलेली आहे की शेतामध्ये ज्वारीच्या पेरणीतून ते पिकलेल्या ताटांची काढणीपर्यंतचा जो प्रवास आहे हा नोंदवलेला आहे, तो कष्टमय असा प्रवास, हृदयाला हेलावून ठेवणारा हा प्रवास, त्याचा रात्रंदिवस चिखल पाण्यात राबणारा शेतकरी, त्याविषयी आपण कृतज्ञ राहिलं पाहिजे हा संदेश या कवितेतून दिलेला आहे। ही झाली त्या कवितेची मध्यवर्ती कल्पना। आता आपल्याला कवितेचा भावार्थ पाहायचा आहे। तत्पूर्वी त्याच्या अगोदर आपण या कवितेचं वाचन करणार आहोत आणि मग ती मुखोद्गत करा, त्यानंतर आपण भावार्थ सुद्धा त्या कवितेचा सांगणार पाहणार आहोत। सर्वप्रथम आपण कवितेचं वाचन करूया। बा अनवाणी पायाचा ठसा मातीत उठतो, भाळा वरल्या घामाचा पाना नभाला फुटतो, नभ पाणी पाणी होतो, माती चिखल होती या, कुणब्याच्या जीवनाची मग उकल होती या, भेगाळल्या भुईकडे बाप पाहून फाटतो, भाळा वरल्या घामाचा पाना नभाला फुटतो, आता पायाला चिखल बाप घामामधी ओला, पीक पाहून शिवारी थवा पाखरांचा आला, बाप आरोळी मारता ताना रडत उठतो, भाळा वरल्या घामाला पाना नभाचा फुटतो, बाप रगात होऊन रोज पाटातून वाहतो, मग कणसाचा जन्म तेव्हा ताटातून होतो, दाने कणसाला येता बाप हुरडा वाटतो, भाळा वरल्या घामाचा पाना नभाला फुटतो, येता भरात जोंधळा बाप काढणी करतो, स्वतः राहून उपाशी पोट जगाच भरतो, जातो आळाशी होऊन तरी आळा का तुटतो, भाळा वरल्या घामाचा पाना नभाला फुटतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण या कवितेचं आता वाचन केलंय। आपल्याला या कवितेचा भावार्थ लक्षात घ्यायचा आहे की शेतात शेतकरी बा, बा म्हणजे इथं वडील, बाप, शेतकरी कष्ट करतो, माती ठसा उठेपर्यंत म्हणजे सतत काम करतो, भाळावरच, भाळ म्हणजे कपाळ, त्या कपाळावर घाम त्याला फुटतो आणि तो घाम फुटलेला पाहून नभ सुद्धा पाझरायला लागतात। नभ म्हणजे आभाळ, आकाश सुद्धा पाझरत त्याच्या कष्टाकडे पाहून की आता आपल्याला त्याला पाणी देणं खूप गरजेचं आहे। नभ पाणी पाणी होतो, माती चिखल होती या, शेतकऱ्याच्या अनमानी पावलांच्या खुणा जेव्हा शेतात उमटतात, त्या कुणब्यांच्या, कुणबी म्हणजे इथे शेतकरी, कुणबी म्हणजे इथे कुठल्या जातीचं विशेषण नाही, कुणबी म्हणजे शेतात राबणारा, कुणब्याच्या जीवनाची मग उकल होती या, जीवनाची उकल होणं म्हणजे जीवनाचं जे कोड आहे, जीवनाचं जे गणित आहे त्याची सोडवणूक होते, उत्तर मिळतं कधी, नभ पाणी पाणी होतं, पूर्ण माती चिखल होतो, कुणब्याच्या जीवनाची मग उखल होती कारण भेगाळल्या भुईकडं बाप पाहून फाटतो, संकट कधी पाऊस पडेल, भेगाळल्या भुईकडं, भुई म्हणजे इथे जमीन, बाप पाहून फाटतो, दुःखी होतो, भाळा वरल्या घामाचा पाना आणि त्या कपाळावरच्या पाण्याचा, आता पायाला चिखल बाप घामामध्ये, आकाशात पाण्याचे मेघ दाटतात, जणू आकाशच पाणी पाणी होतं, ते बरसल्यामुळे शेतात चिखल होतं, तेव्हा शेतकऱ्याच्या जीवनातील कठीण कोडी सुटतात, तेव्हा शेतकऱ्याच्या जीवनाला खरा आकार द्यायचा असेल तर भेगा पडलेल्या जमिनीला पाहून बापाला ऊर फाटतो, हृदय गलबलते तेव्हा शेतकऱ्याने गाळलेल्या घामाचा जरा आकाशातून घालतो, त्यांच्या कष्टांचं तेव्हा चीर मी पाहिलं असेल, शेतकरी खूप कष्ट करतात, कष्ट करून शेवटी त्याला कुठे पाहावं लागतं, वर पाहावं लागतं, कधी पाऊस पडेल, वेळेवर पडला तरच त्याच्या कष्टाचं चीज होत, म्हणून त्याच्या कष्टाकडे पाहून नभाला सुद्धा पाना फुटतो। आता पायाला चिखल बाप घामामध्ये ओला, घामामध्ये ओला असतो, चिखलात पाय असतात तरी घाम आलेला असतो, पीक पाहून शिवारी थवा पाखरांचा आला, ते पीक पाहून थवा येतो कशाचा, पाखरांचा खाण्यासाठी, म्हणजे शेतकरी फक्त आपल्याला जगवत नाही
तर विद्यार्थी मित्रांनो, सर्व सजीवांना जगवण्याचं जर कोणी काम करत असेल, सर्व सजीवांचा जर कोणी पोशिंदा असेल, तर तो शेतकरी राजा आहे। म्हणून शेतकऱ्यांना महत्व द्या आपल्या जीवनामध्ये। आपण जरी शेतकऱ्यांची मुलं आहोत, आपल्याला जरी शेतीत जायचं सध्या कंटाळा येत असेल, तरी शेतीचं महत्व, शेतकऱ्यांचं महत्व, बापाचं, आई वडिलांचं महत्व कधी कमी पडू देऊ नका आपल्या जीवनात। कारण आपल्या जीवनामध्ये त्यांनी जे घडवलंय, ते घडवण्यासाठी त्यांनी जी कष्ट केलेत, जी मेहनत केली, जो घाम गाळलाय, तो खूप महत्वाचा आहे। बापा आरोळी मारता ताना रडतो उठतो। जेव्हा बापा आरोळी मारतो शेतात करताना, माझ्या बापाच्या हातपाय चिखलाचे मागतात जणू, त्याच्या हातापायांचा चिखल होता आणि घामाने ओला झालेला असतो, त्याही परिस्थितीत तो राबत असतो। आणि म्हणून ते पाहून पाखरांचा थवा घिरट्या मारत असतो आनंदाने। तेव्हा बाप आरोळी ठोकत असतो आणि म्हणून लहान मुलं जी घरात असतात ती सुद्धा रडता रडता जागी होतात। म्हणजे बापाच्या आनंदालाही दुःख आणि वेदना बिलगलेले असतात। तेव्हा त्याच्या घामाचा पाझर आभाळातून फुटत असतो। शेतात सोडलेल्या पाटाच्या पाण्यामधून बाप रगत ओतत असतो। बाप रगात होऊन रोज पाटातून वाहतो। बाप स्वतःचे रक्त जेव्हा शेतामध्ये आटवतो, म्हणजे कष्ट करतो, तेव्हा उभ्या रोपातून कणसाचा जन्म होतो। तेव्हा कणीस फुटतं त्या ताटाला, त्या झाडाला। जोंधळ्याच्या कणसाच्या हिरवेदार दाणे तेव्हा दिसू लागतात त्याच्यामध्ये। बाप त्याचा हुरडा सगळ्यांना आनंदाने वाटतो। तो म्हणत नाही मी एकट्याने कष्ट केले, म्हणून सर्वांना वाटतो। बापाचे रक्त आणि घाम यातून कणसे बहरतात। बाप कष्ट करतो तेव्हा नभाला पाना फुटतो। जोंधळ्याचे दाणेदार ताट येता भरात जोंधळा बाप काढणी करतो। ते काढतो स्वतः उपाशी राहून साऱ्या जगाचे पोट भरतो। काढलेल्या पिकांचा जुडगा बांधायची आळाशी तो होऊन स्वतः आळा का तरी तुटतो, तो स्वतः का तुटतो, हा प्रश्न आहे। शेतकरी कष्टाने राबून शेतात धान्य पिकवतो, तो जगाला पोचतो, परंतु त्याचे जीवन मात्र हालाकीचं राहतो। तो सर्व जगाला जीवन खाऊ घालतो, अन्न खाऊ घालतो, पण तो उपाशी राहतो। असं का घडतं हा प्रश्न आपल्या सर्वांना आहे। कारण शेतकऱ्यांना ज्या सुविधा ज्या सर्व मिळायला पाहिजे त्या मिळत नाहीत, म्हणून म्हटलंय इथे खूप मोठं दुःख इथे व्यक्त केलेलं आहे या काव्यामधून। आणि कपाळावरचा घाम त्याच्या घामामधून नभामधून बरसत असतो। अशा पद्धतीने हा झाला त्या काव्याचा, सुंदर अशा काव्याचा भाव आहे। आपण या जो ऑनलाईन तास आहे आळाशी, हा ई झोन मराठी एज्युकेशन या चॅनलवर पाहता, तर आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा। कारण या चॅनलवर तुम्हाला असेच 8वी ते 10वी पर्यंतचे संपूर्ण पाठ कविता याचे ऑनलाईन तास आपल्याला या चॅनलवर पाहायला मिळतील। तसेच अगदी 5वीपासून 12वी पर्यंतचं संपूर्ण मराठी व्याकरण याचे सुद्धा ऑनलाईन तास मला या चॅनलवर पाहायला मिळतील। या व्यतिरिक्त हिंदी 10वी गद्य व पद्य याच्यावरचे ऑनलाईन तास तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळतील। याशिवाय हिंदी व्याकरण तसेच इतर ज्या स्पर्धा परीक्षेसाठी लागणारं जे साहित्य आहे त्याचे ऑनलाईन माहितीचे ऑनलाईन लेक्चर्स तुम्हाला यावर पाहायला मिळतील। याशिवाय 10वी परीक्षेचं मराठी हिंदी इतिहास भूगोल राज्यशास्त्र याच्या ज्या कृतीपत्रिका सराव कृतीपत्रिका याचे उत्तरासह नमुना आदर्श नमुना उत्तर पत्रिका कृतीपत्रिका याचे ऑनलाईन लेक्चर्स तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळतील। विद्यार्थी मित्रांनो, आपण या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा, लाईक करा, आवडल्यास इतर मित्रांनाही शेअर करायला विसरू नका, शेअर करा। आपण सर्वांनी शेवटपर्यंत हा ऑनलाईन लेक्चर पाहिला। यामध्ये आपण सुंदर अशा एका कवितेची मध्यवर्ती कल्पना आणि भावार्थ आणि शेतकऱ्यांविषयीचं जीवन, शेतकरी कसा कष्ट सहन करतो हे मांडलेलं विदारक सत्य भावार्थ रूपाने आपण या ऑनलाईन तासामधून पाहिलं।